नाही आपण बघता येतो अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. मी वारंवार ही गोष्ट सांगतो की जनतेने ही निवडणूक हाती घेतलेली आहे आणि जनता ठिकठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद देते. आवर्जून ज्येष्ठ मंडळी असेल, तरुणाई असतील, माता भगिनी असतील, आवर्जून सांगतायत की आमचं ठरलंय तुतारी समोरचं बटन दाबायचं. खरं तर एक ठिकाण आपण पाहतो की हा जो प्रचार आहे शिगेला लागलाय, मात्र आढळावने आज स्टेटमेंट केलंय की 5 वर्षात कुठल्या प्रकारचा निधी या ठिकाणी आला नाही, त्यामुळे मतदारसंघाचं वाटोळं झालं. कसं आहे की एक खोटं बोल पण रेटून बोल अशा पद्धतीचं एक सातत्यानं मला वाटलं होतं की गेल्या 15 दिवसांमध्ये काहीतरी एखादा विषय बदले, परंतु 30-30 वाक्य फिरून फिरून हे करून वेगळे मुद्देच नाही आहेत. मला असं वाटतं की देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे आणि लोकसभेची निवडणूक असताना आपण धोरणात्मक बाबींवर चर्चा केली पाहिजे. जो निधी आला आहे हा 19,500 कोटी रुपयांचा जो नॅशनल हायवेचा निधी आहे, जी कामं पूर्ण झालेली आहेत, ही जर कुठलीच बघायची नसती तर मला असं वाटतं की त्यांनी माझा कार्यअहवाल एकदा शांतपणे वाचावा, त्यांना तो निधी सगळा दिसेल. 5 वर्षांमध्ये जे प्रकल्प आहेत, म्हणजे पुणे नाशिक पुणे नाशिक जो रस्ता आहे, चाकणची वाहतूक कोंडी आहे, पुणे नाशिक महामार्गाची वाहतूक कोंडी आहे, सगळे प्रकल्प तसेच राहिले असं कुठे आरोप आढळून केले. नॅशनल हायवेच्या माध्यमातून याची निविदा प्रक्रिया झालेली आहे, निविदा प्रक्रिया सुरू आहे, आचारसंहितेमुळे ती थांबलेली आहे हे सगळेजण जाणतात. त्यामुळे आपल्याला जे 15 वर्षात सोडवता आलं नव्हतं ते 5 वर्षात प्रामाणिकपणे प्रयत्न करून निविदा प्रक्रियेपर्यंत ही गोष्ट आली आहे. आचारसंहिता संपली की निविदा प्रक्रिया संपेल आणि कामाला सुरुवात होईल. पण हे आता 15 वर्षातलं जे अपयश आहे हे या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या पोराने 5 वर्षात हे मार्गी लावलंय याची कदाचित पोटदुखी असेल, त्यामुळे असे आरोप केले जातात. त्यांनी स्टेटमेंट केलं की सत्तेतलाच खासदार कुठेतरी केंद्रामध्ये पाठवा असं विनंती त्यांनी केली आहे. जर सत्ता असेल तर मतदारसंघाचा विकास होईल. 100% माझी मतदारांना विनंती आहे, कारण केंद्रातली सत्ता ही बदलती आहे आणि इंडिया आघाडीची सत्ता येते आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे स्टेटमेंट म्हणजे त्यांनी स्वतःचाच पराभव मान्य केलेला आहे, कारण इंडिया आघाडीची सत्ता येते ही आता काळ्या दगडावरची रेघ आहे.